हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। तर इथे माझं ना भांडी वगैरे झालेलं, सगळं ओटा झालेला, चपाती भाजी झालेली आणि हे तुम्हाला फुल दिसे, हे रिअल नाही आहे, कृत्रिम आहे। ते ना हे होतं, ते चमच्यांचं सेट होतं, त्याच्यावर ठेवणार होतं, पण चमचेच गायब झाले माझे, म्हणजे सगळे पडून गेले, त्यामुळे की थोडेसे राहिले, त्यामुळे मी ते स्टँड काढून घेतले। आणि हे पण ना पण हे छान आहेत फुलं, म्हणून मी साध्या छोट्या बॉटलमध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये ती फुलं घालून ठेवलेले ओट्याच्या त्या साईडला। ओट्याच्या त्या साईडला म्हणजे तिथं ना ते गॅसची पाईप आहे खाली जायची, आणि तिथून पाणी खाली जाते, त्यामुळे मी ती बॉटल तिथं ठेवलेली आहे, म्हणजे जेणेकरून पाणी जायताना की असं आळवं येईल पाण्याला। म्हणून इथे मी गव्हाचा डबा पण घासून घेतलेला आहे, कारण मला आज गव्हाचा दळप करायचा, नाचण्याचा दळप करायचा आहे। तर इथे मी आता झाडू मारून घेते, कारण जेवणाचं सगळं आवरलेलं आहे, कारण कसं मुलांच्या शाळा चालू असले की कसं पहिल्यांदा जेवण नाश्ता तो जाई तोपर्यंत मला काहीच सुचत नाही, फक्त माझं जेवणच झालेलं असतं आणि भांडी करत असते। तर त्यानंतर मी आता झाडू मारून घेणार आहे। आज काय मी लादी वगैरे पुसणार नाही आहे, कारण थोडंसं थकवा जाणवत होता, त्यामुळे मी लादी वगैरे काय पुसणार नाही। काल पुसलेलं आहे, एक दिवस उद्या पुसेन मग। तर इथे मी सगळं झाडून घेते, अगोदर कसं वरचा पसारा सगळा काढते आणि मग झाडून घेते मी। आणि कधीही बघा, आपण जरी आजारी असलो ना आणि जरी पसारा इकडे तिकडे जर साहित्य असं थोडंसं जरी पडलं असेल ना, तरी पण आपल्याला फ्रेश नाही वाटत, अस्वस्थ वाटतं। त्यामुळे कारण कधी पण आजारी पडो किंवा काहीही पडो, तुम्ही लादी नाही पुसा, पण साहित्य जिथलं आहे तिथं ठेवून जरी झाडू मारलं ना तरी अगदी ताजातवानं वाटतं, नाहीतर मग असं आजारी असल्याचं जास्तच फील होतं। त्यामुळे आता मी हॉल झालेलं, बाकीचं किचन पण झालेलं, बाकीचे सगळ्या रूम झाडून मी आता बाहेर आलेले। बाहेर म्हणजे आज ऊन पडलेलं, आज पाऊस नाही आहे, त्यामुळे हा कसं नाजूक ते केस असणारा झाडू असेल त्यानं मी झाडते दार, कारण कसं ते खराट्यानं आता कसं पावसाळ्यात पाणी असतं त्यामुळे ते खराट्यानंच मी झाडते, त्यामुळे कसं पाणी माती वगैरे अशी चिकटून राहते, पाऊस काय इतका मोठा नाही पडत की ते सगळं धुवून जातं माती, त्यामुळे काय होतं चिकटलेलं सगळं पायानं परत घरात येते। त्यामुळे म्हटलं आज ऊन पडले तर या बारक्या झाडून मारून घेते, म्हणजे माती वगैरे सगळं जाते, पाऊस आला तरी स्वच्छ दिसते। आणि कसं कारण आणि एकदा जर पाऊस आला की परत मी बारक्या झाडून झाडायला येणारच नाही, त्यामुळे मी सगळं झाडून घेते। आणि रान पण झालेलं आहे, पण मी आजच्या हाताला जितकं येईल आता मोठं तिथं त्या गेटजवळ वाटते तर तेवढंच मी काढून घेते, कारण रान काढायचं जरी झालं तर मला 2 तास द्यावे लागतील, आणि आता तितका मला माझ्याकडे वेळ नाही। कधी परत जर ऊन पडलं तर मी काढून घेईन, तर जोपर्यंत जितकं हाताला येईल तितकं तर मी काढून घेतलेलं आहे। आणि हे बारीक झाडून झाडल्यानंतर दार पण किती मस्त वाढते। तर मी आता हे थोडंसं राहिलेलं तेवढं झाडून घेते, आणि अजून मला कपडे उन्हात घालायचे आहेत, कारण आज ऊन पडले तर आज सगळी कपडे बाहेर घातली तर चालतात, इतर वेळी काय होतात पाऊस मध्ये मध्ये होतात तर काय होतं ते पत्र्याचं शेड असल्यामुळे वारं सुटलं ना छोटे छोटे कपडे होती ती सगळी बाहेर पडायची खाली, आणि परत ती मशीनला लावायला लागायची, किंवा पाऊस जरी आडवा तिडवा आला की नाही तरी ते कडेला घातलेले कपडे वाळायचीच नाहीत, ओलसरच राहायचे, त्यामुळे कसं कुबट वास यायचा, आणि मग घरात थोडी आणि जाड कपडे तेवढी मी बाहेर घालायची। तर आज ऊन पडले तर आज 2 वेळा मी मशीन लावून घेते, म्हणजे थोडीशी ही कपडे वाळ्यांच्या दुपारनंतर ती कपडे घालावे लागतील, आणि आज सगळेच कपडे घालणार बाहेर, कारण आज ऊन पडलेलं आहे त्यामुळे कसं वारं पण नाही आहे, त्यामुळे वाळतील छानपैकी, कारण कसं पावसाळ्यात आज जरी घातली 4 दिवस जरी पसरून ठेवली ना तरी त्याचा वास थोडासा असं का असेना खूपट असा असतोच वास। आणि तिथे समोर एक छोटी रूम दिसते ना काळा दरवाजा आहे ती, तर तिथे मी पहिल्यांदा राहायची, असे 5 खोल्या छोट्या छोट्या अशा लांब सडक होत्या, तर ती आता सध्या एकच आहे, तिथे मी थोडंसं भाडेकरू ठेवले होते तर ते गेलेले, ती मला पाडायची, आणि घराच्या समोर अशी रिकामी जागा थोडीशी ठेवायची, कारण कसं आत सूर्यप्रकाश यायला जागा नाही, त्यामुळे सगळीकडून पॅक झालेलं आहे घर, पण कसं पाऊस चालू झाला आणि ते पत्रे वगैरे काढणार असतात त्यांना पण वेळ नव्हता, त्यामुळे पाऊस चालू झाल्यामुळे कसं आता पाडून पण नाही चालणार, कारण सगळं मग ते विटा वगैरे माती वगैरे सगळं दारात वगैरे तसंच पडणार, उन्हाळ्यातच आता मला काढावी लागणार। तर चला, माझे इथे कपडे उन्हात घालून झालेले आहेत, आणि हे सगळं ते वाफ घ्यायचं मशीनचं असतं ना ते सगळं बाहेर पडले होते, ते मी घालून घेतले, कारण तनूला मी बाहेर शिकायला घातलेलं, पण त्याला कसं डोळे आलेत आणि थोडंसं सर्दी आणि खोकला पण होता, तर मी त्याला बोलवून घेतलं होतं, कारण मला कसं पोरं आजारी असली की नजरेसमोरच लागतात, कारण कसं आपल्याला माहीत नसतं ताप किती आहे काय, आपल्या नजरेसमोर असलं लगेच आपण औषध वगैरे घेतलं तर लगेच कवर पण होतं। तर इथे मी आता दळप बाहेर घालते, तर थोडंसं मी गहू वगैरे कसं उन्हामध्ये ठेवते, म्हणजे कसं सुकल्यानंतर पीठ पण चांगलं पडतं, तर इथे त्या साईडच्या काकीने थोडेसे त्यांची काहीतरी तरटी इथे ठेवली होती, त्यांनी परवा काही ते उन्हात घातलं होतं त्यामुळे त्या तरटी इथंच ठेवून गेल्या होत्या, तर मी त्यावर आता आपलं नाचणं देखील घालून घेते। तर हा मी काय सांगायचं, त्यांची वाफ ना सकाळ दुपार संध्याकाळ असं मी देते, कसं खोकला असल्यामुळं कसं घशात थोडंसं इन्फेक्शन असेल तर वाफ दिल्यानं काय होतं ते निघून जाते।
किंवा अजून मी त्याला हळद आणि दूध आणि आलं आणि थोडंसं तुळस वगैरे घालून पण त्याचं पण उकळून घ्यायचं, म्हणजे एक कपाचा अर्धा कप करायचं आणि ते पण गरम गरम प्यायला द्यायचं. किंवा तुम्ही काढा केला तरी चालतंय. जे आडोशीची पानं आमच्याकडे भेटतात, सिटी लेवलला काय भेटत नसतील, पण आडोशीची पानं गवती चहा वगैरे घालून केले ना तर त्यानं पण खोकला थोडासा कमी येतो. आणि ही काळ्या आळूची पानं आहे जी मी गावाकडनं आणलं होतं आणि याला कसं जागा खूप लागतं, पाण्याचं ठिकाण लागतं, त्यामुळे मी शेजारच्या काकींच्या परड्यात तिथे लावायला दिलं होतं. तर त्यांनी ती आळूची पानं आणलेली आणि देत पण आलेले गरगट कर म्हणून. तर त्यांनी तिकडे कसं त्या बाजूला ऊन जास्त पडतं, जास्त म्हणजे पटकन जात नाही, इकडे कसं सावली लगेच येते, त्यामुळे काकींनी ते तिकडे तरटी त्यांची ठेवलेली आहे आणि तिकडे उन्हात घाल म्हटलं, म्हणजे थोडंसं कसं तासभर जरी ऊन लागलं तर लगेच आपल्याला निवडून दळप करायला येतं, तर त्यामुळे त्याच घालू लागते. तर मी इकडे ते पोतं परत बांधून ठेवलेलं आहे, कारण नाचणं आता माझं संपत आलेलं आहे, अजून एक दळप होईल त्यानंतर संपून जाईल. तर काढा कसा करायचा मी पटकन सांगते. एक कप पाणी घ्यायचं, त्यात गूळ टाकायचं, लसूण टाकायचं, लवंग टाकायची, त्यानंतर ही तुळशीची पानं टाकायची, गवती चहा टाकायचा, आलं टाकायचं ठेचून, त्यानंतर आडोश्याची जी पानं असतात ती टाकायची आणि चांगलं असं उकळून घ्यायचं, म्हणजे ते अर्धा कप व्हायला पाहिजे. आणि थोडंसं दोन दोन चमचे जरी कोमट कोमट असं तासा तासाला जरी दिलं ना तरी घशाला शेक पडतो आणि खोकला वगैरे काही इन्फेक्शन असेल तर ते पटकन निघून जातं, लवकर कवर होतं. बाहेरच्या औषधासोबतच ना हे घरी केलेले पण काढे वगैरे पण देत जा. तांदूळ पण ठेवलेले आहे थोडंसं ऊन लागण्यासाठी आणि ते बसूया, कारण कुत्री वगैरे येतात. ते थोडंसं जरी ग्रिल जरी ते बंद असले ना तरी हे होते, त्या कट्ट्यावरून उडी मारून येतात, चुकून पाय पडेल म्हणून आपण आता इथं बसूया. हे टाकायला पाहिजे कचऱ्यात. तर आज मी रेसिपी पण दाखवलेली नाही आहे, कारण कसं मी किंवा मसुरीची डाळ केलेली नाही. आपण करतो तसेच, म्हणजे तेल, कांदा, जिरं, मोहरी, टोमॅटो, लाल तिखट, मीठ इतकंच घालून थोडीशी कोथिंबीर असं घालून मसुराची डाळ मी 5 मिनिट भिजत घातली होती, त्यानंतर थोडंसं पाणी घालून ती शिजवून घेतलेली बारीक गॅसवर, म्हणजे नॉर्मलच. त्यामुळे आणि कसं सकाळचं आवरायचं पण होतं आणि थोडीशी अजून तब्येत पण माझी बरी नाही, त्यामुळे काही दाखवत बसली नाही. तर आज फक्त आता मी नंतर थोडंसं ऊन लागल्यानंतर दळप करून घेते. हे तांदूळ काय ते सगळं नाचणीमध्ये नाही घालायचं, कारण मला आणि आज मला बेसन पीठ पण बनवायचं आहे, म्हणजे हरभरा डाळ पण मला गिरणीला लावून घ्यायचे आणि थोडंसं त्यातलं फक्त तांदूळ पण लावून घेणार आहे, कारण तांदळाची भाकरी पण छान लागते आणि तांदळाची आंबोळी वगैरे करायला पण कधीतरी बरं पडतं. त्यामुळे मग कसं गिरण चालू करणार आहे तर एकदमच नाचण्याचं तांदूळ आणि बेसनचं असं तिन्ही करून घेणार आहे. तर ह्यासोबतच मी आजचा व्लॉग इथेच थांबवते, पुन्हा भेटून नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.